सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोहम्मद पैगंबर सर्वांसाठी. देशात रमजान महिना मोठ्या उत्साहात सुरू. भक्तिमय वातावरणात केले जात आहेत रोजे. मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेरणेने देशात सध्या सर्व मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान महिना मोठ्या उत्साहात पाळला जात आहे. भक्तिमय वातावरणात रोजे केले जात आहेत. धार्मिकतेचे पालन केले जात आहे. रमजान महिना म्हणजे पवित्र महिना. रमजान महिना हा मानव सेवेसाठी समर्पित केलेला आहे. समाज निर्माण करण्यासाठीच्या प्रशिक्षणाचा हा महिना होय. भूक म्हणजे काय याची जाणीव करून देणारा हा महिना. रमजान महिन्यात महिनाभर रोजे उपवास ठेवून प्रत्येक वाईट गोष्टींचा त्याग करून सत्कर्म, परोपकार, नैतिकता, दया, शील, करुणा, गरजू, शोषित, पीडित, अनाथ, बालके, विधवा स्त्रिया यांना मदत करण्याची प्रेरणा आत्मसात केली जाते. जनतेमध्ये सामान्यतः हा गैरसमज आहे की इस्लाम हा मुस्लिमांचा धर्म आहे आणि तो फक्त मुस्लिमांचीच मदत करायला सांगतो. मात्र हे चूक आहे. लोकांमध्ये असलेल्या अज्ञानामुळे हे सर्व गैरसमज निर्माण झाले आहेत. मुळात इस्लाम ही मानव जातीची जीवन पद्धती आहे आणि इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण सांगतो की अल्लाह रब्बुल अल्मीन आहे, रब्बुल मुस्लिमीन नाही. म्हणजेच अल्लाह सर्व मानव जातीचा पालन करता आहे, फक्त मुस्लिमांचा नाही. आणि मोहम्मद पैगंबर हे रहमतुल अल्मीन आहेत, रहमतुल मुस्लिमीन नाहीत. म्हणजेच मोहम्मद पैगंबर हे मानव जातीसाठी कृपा आहेत तर मुस्लिमांसाठी नाहीत. आणि ईश्वर कुराण मध्ये मुस्लिमांना संबोधित करून म्हणतो उखर्जित लिन्नास, म्हणजेच तुम्हाला आम्ही मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केलंय, फक्त मुस्लिमांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी नाही. तर असा हा पवित्र महिना रमजान सध्या सुरू असून मुस्लिम धर्मियांच्या प्रत्येक घरोघरी भल्या पहाटे उठून पवित्र असे रोजे केले जात आहेत. धार्मिकतेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून बरकत पन्हाळकर.